अम्बाजरी पुलिस थाना हद में रहने वाले एक 18 वर्षीय युवक ने 17 वर्षीय नाबालिग को प्रेम जाल में फंसाकर उससे जबरदस्ती शारीरिक संबंध बनाए, जिसके चलते आरोपी पर पोक्सो अंतर्गत गुना दाखिल किया गया है। आइए देखते हैं विस्तार से। दरअसल 16 जनवरी की सुबह पांड्रापोड़ी निवासी एक 17 वर्षीय नाबालिग स्कूल के बहाने से निकली, लेकिन रात 8 बजे तक वह घर नहीं पहुंची थी, जिसके चलते उसके परिजनों ने अम्बाजरी पुलिस थाने में प्राथमिकी दर्ज कराई, जहां खोजबीन के दौरान पता चला कि नाबालिग का 18 वर्षीय हिमांशु नापिरवार के साथ प्रेम संबंध थे और 16 जनवरी की सुबह वह उसी से मिलने शिवाजी मैदान में गई थी, जिसके बाद वह नाबालिग को हिंगना परिसर के ओयो होटल में लेके गया, जहां उसने नाबालिग से जबरदस्ती शारीरिक संबंध बनाए और वह मुंबई भागने वाला था कि लोमार्ग पुलिस की सहायता से आरोपी को लोकेशन ट्रेस करते हुए गिरफ्तार किया गया, जिसके बाद आरोपी युवक के खिलाफ पॉक्सो अंतर्गत गुना दाखिल किया गया है, जिसकी जानकारी दी अम्बाजरी पुलिस थाना के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनायक गोहले ने। पोलीस ठाणे अंबाझरीच्या आधीमध्ये पांढरापोडी परिसर आहे, त्या ठिकाणी जयनगर ट्रस्ट लेआउट या भागामध्ये एक 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी ही शाळेच्या युनिफॉर्ममध्ये शाळेत जाते असे सांगून दिनांक 16 तारखेला सकाळी 11 वाजता गेली, परंतु ती रात्री 8 वाजेपर्यंत सुद्धा घरी परत आली नाही, त्यामुळे तिची आई पोलीस ठाण्यामध्ये त्याबद्दलची माहिती दिली असता आम्ही तात्काळ मुलीचा मोबाईल नंबर मुलीचं कागदपत्रांची पडताळणी केली असता सदरची मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने आम्ही पोलीस ठाणे अंबाझरी अपराध नंबर 37/24 कलम 363 अंतर्गत आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला। मुलीच्या मोबाईल नंबरचा आम्ही लोकेशन आणि माहिती घेतली असता मोबाईल नंबर बंद असल्याकारणाने लोकेशन आम्हाला मिळू शकले नाही। शेवटचं लोकेशन शिवाजीनगर मैदान या ठिकाणी ग्राउंड गार्डन या ठिकाणी असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले। त्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तात्काळ मुलीचे आई वडील त्याबद्दल आजूबाजूचे शेजारी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आम्हाला त्या मुलीचं एका त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका मुलाबरोबर प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळाली। त्या आधारे आम्ही त्या मुलाचा मोबाईल नंबर प्राप्त केला, त्यांनी त्या मोबाईलमध्ये जुना नंबर बंद करून नवीन एक सिम कार्ड घेऊन तो मोबाईल चालू केल्याचं आम्हाला दिसून आले। त्या मोबाईलचा आम्ही लोकेशनच्या आधारे आम्ही आमच्या डीबी पथकाचे कर्मचारी हवालदार सोनावणे अंकुश आणि अमित यांनी त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम करून आरोपीचं लोकेशन घेतलं असता त्याचं लोकेशन अजनी रेल्वे स्टेशन असं दिसून आलं 17 तारखेला रात्री, त्यामुळे तात्काळ डीबी पथक अजनी स्टेशनला रवाना झाले आणि तिथल्या जीआरपी पोलीसच्या मदतीने या आरोपीला आम्ही रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतलं। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट।